श्री भगवती देवस्थान ससेत्लो वार्षिक नडावली महोत्सव मार्च 26 शनिवार मार्च 30 बुधवार वरेगे धार्मिक पूजा कार्यक्रम नडेयलिदे। मार्च 26 सोमवार बेळगे गंटे 10 नागतंबिला बेळगे गंटे 11 मध्याह्न गंटे 1 रवरेगे वचने श्रीदेवी महिला भजना मंडळी कटीलो मध्याह्न गंटे 1 गंटेगे महापूजे अन्न संतर्पणे संजे 4 गंटेयिंद 5 गंटेयवरेगे कोळलु वादन संजे 5 रिंद 6:30 रवरेगे शेखर ससेत्लो तोंसे पुष्कळ कुमार पद्मनाभ ससेत्लो मत्तु बळगदवरिंद भजना संध्या अदी दिन संजे 6:30 8:30 रवरेगे साक्सोफोन वादन नेरवेरलिदे। संजे गंटे 7:30 रात्रि 10:30 तनक अन्न संतर्पणे बेळगे 6:30 11:30 तनक श्री क्षेत्र श्री भगवती प्रसादित दशवतार यक्षगान मंडळियवरिंद यक्षगान बयलाट ई वर्षद जनमेच्चुगेय तुळु हास्यमय कथानक मुकुरु मलिगे रात्रि गंटे 10:30 महापूजे बलि प्रारंभ मूर्ति दर्शन कंचलु सेवे उळु सेवे हरके मत्तु तुलाभार एंबित्यादि धार्मिक पूजा कार्यक्रम नडेयलिदे। मार्च 27 आदित्यवार बेळगे बलिमूर्तियोंदिगे भंडार निर्गमन मार्च 28 सोमवार बेळगे 6:30 ओं नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षर मंत्रोच्चार मध्याह्न गंटे 12:45 अन्न संतर्पणे मार्च 29 मंगळवार 6:30 महामंगळारति प्रसाद वितरणे मार्च 30 बुधवार रात्रि 8 कदिके भंडार मंदिरदल्लि दीपाराधने पोक्कण दैव मत्तु इतर दैवगळ तंबिल क्षेत्र ससेत्लिनल्लि नडेयुव एल्ल धार्मिक पूजा कार्यक्रमगळिगे अति हेच्चिन संख्येयल्लि आगमिसि कार्यक्रमदल्लि भागवहिसि श्रीदेविय प्रसादवन्न स्वीकरिसि श्रीमाते भगवतिय अनुग्रहक्के पात्रराबेकेंदु मुंबई गौरवाध्यक्षराद रोहिदास बंगेरा रामप्प मस्तर गुड्यम केमण्णु आडळित मुक्तेश्वरु वामन्न इटिया अध्यक्षरु श्रीनिवास चाने अप्प पूजारि अनुवंशिक मुक्तेश्वरु मत्तु कोशाधिकारि श्री भगवती देवस्थानद आडळित समिति हागू अभिवृद्धि समितिय पदाधिकारिगळु मत्तु सर्व सदस्यरु विनंतिसिकोंडिद्दारे। बरुव 26ने तारीखु शनिवार दिवस वार्षिक नडावळि महोत्सव ई क्षेत्रदल्लि नडेयलिक्किदे। बहुसंख्यातरु इल्लि नेरेयुवंतह संदर्भ सुमारु 10,000 जनरिगे अन्न संतर्पणे व्यवस्थे यंदिगे हलवु ऊरुगळिंद परवूरुगळिंद विदेशगळिंदलो भगवतिय भक्तरु आ दिवस नेरेयुवंतह ओंदु सुदिन ऊरवरिगे संभ्रमद वातावरण ओंदु कडेयल्लि नम्म यक्षगान मेळदवरिंद यक्षगान बयलाट मत्तोंदु कडेयल्लि सार्वजनिक अन्न संतर्पणा व्यवस्थे इन्नोंदु कडेयल्लि अतिथिगळ कूट भोजन कूट मत्ते विविध क्षेत्रगळिंद बरुवंत आचार पट्ट वर्गदवरिगेल्ल ओंदु व्यवस्थे इवेल्लवुगळिंद ई क्षेत्र नाडदु नडावळियंदु विजृंभिसलिदे। अनेक संख्येयल्लि ओळ प्रवेशिसुवंत भक्तरन्नु ಇಲ್ಲಿ ಒಂದು ರೀತಿ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ತಂದು ಮಾತೆ ಭಗವತಿಯ ದರ್ಶನ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ ಹಾಗೆ ಮಾಡುವುದು ಒಂದು ಬಹಳ ಪ್ರಯಾಸದ ಸಂಗತಿ. ಒಪ್ಪನಾಡು ಧ್ವಜಾರೋಹಣ ಆಗಿ ನಾಡ್ದು 24ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಧ್ವಜ ಅವರೋಹಣ ಆಗ್ತದೆ. ಈ ಎರಡೂ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಭಗವತಿ ಮತ್ತು ದುರ್ಗೆಯರ ಭೇಟಿ ಆಗುವುದು ಲೋಕ ರೂಢಿ. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕಳೆದ 17ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ಭಂಡಾರ ಮಂದಿರದಿಂದ ಭಗವತಿಯು ಅಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಭೇಟಿಯಾಗಿ ಧ್ವಜಾರೋಹಣವಾಗಿ ಅನಂತರ ಹಿಂತಿರುಗಿ ಬಂದು ಈಗ ಮತ್ತೆ 24ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ರಾತ್ರಿ ಆ ಭಗವತಿ ಮತ್ತು ದುರ್ಗೆಯರ ಭೇಟಿ ರಥೋತ್ಸವ ಜಾತ್ರೆ ಇತ್ಯಾದಿಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ದುಕೊಂಡು ಮರುದಿವಸ ಇಲ್ಲಿಗೆ ಭಂಡಾರ ಹಿಂತಿರುಗುವಂತಹದ್ದು. ಅದೇ ದಿವಸ 25ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತೆ ಭಂಡಾರ ಸಸಿಯತ್ಲು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮರು ದಿವಸ ಉತ್ಸವ ಆಗುವಂತಹ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಕ್ರಮವತ್ತಾಗಿ ಬಂದಿರುತ್ತದೆ. ತುಂಬ ಭಕ್ತ ಭಜಕರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ತಾಯಿಯ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸಸಿಯತ್ಲು ಮಣ್ಣಿಗೆ ತುಂಬ ಒಂದು ಪವಿತ್ರತೆ ಇದೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಉಸುಕು ಹೊಯ್ಗೆ, ಆ ನಂತರ ಸಿಗುವಂಥದ್ದೇ ನೀರು, ಇಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ಅಂಶ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ
ಹಿಂಬದಿಯಿಂದ ದೊಡ್ಡ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರ ಎದುರಿಗೆ ನಂದಿನಿ ಹರಿಯುವಂಥ ನಂದಿನಿ ನದಿ ಇದು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವಂಥ ದ್ವೀಪದಲ್ಲಿರುವಂಥ ಸಶಿತುಲು ಸ್ಥಿರ ಕ್ಷೇತ್ರ ಸಶಿತುಲು ಅಂದರೆ ಭಗವತಿ ಬಂದು ನಂತರ ಇಲ್ಲಿ ನೆಲೆ ಊರಿದ ನಂತರ ಈ ಊರಿಗೆ ಸಶಿತುಲು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಸರಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಮೂಲತಃವಾಗಿ ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲಿಗೆ ಇದು ಹೆಜಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಅಸ್ತಮಾನ ಹೆಜಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಈಗ ನೋಡುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಸಂಗಮ ಇದೆ ನಂದಿನಿ ಶಾಂಭವಿ ಸಂಗಮ ಇದೆ ಆಗಿರುವಾಗ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದ ಪವಿತ್ರತೆ ಇಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ಭಕ್ತ ಭಜಕರು ಇಲ್ಲಿಗೆ ತುಂಬ ಬಂದು ಸೇರಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬೇಕಾದ ಅವರ ಕೈಲಾದ ತನು ಮನ ಧನದಿಂದ ಎಲ್ಲ ರೂಪದಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ನೀಡುತ್ತಾ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ವಿ4 ನ್ಯೂಸ್ ಸಸಿಹಿತ್ಲೋ.